शेकडो लाभार्थी महिला धडकल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर. संपूर्ण राज्यभरातील निराधार दिव्यांग श्रावणबाळ घटस्फोटीत असलेल्या ज्येष्ठ नागरिक महिला व पुरुषांना मानधन स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील प्रामुख्याने मेहकर तालुक्यातील या लाभार्थ्यांना गेल्या 4 महिन्यापासून आपले मानधन मिळाले नसून या अभावी सर्व लाभार्थी आता आर्थिक अडचणीत आले आहेत. तर उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयामार्फत या लाभार्थ्यांची नाहक अडवणूक केली जात असल्याचा आरोप या सर्व लाभार्थ्यांनी केलाय. प्रशासनाकडून कुठलीच सहानुभूती या ज्येष्ठ लाभार्थ्यांप्रती दाखवण्यात येत नाही. अनेक नवीन लाभार्थ्यांचे प्रस्ताव देखील स्वीकारण्यास शासनाची उदासीनता दिसत असल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे संतप्त झालेल्या मेहकर तालुक्यातील शेकडो महिला पुरुषांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आहे. त्यांनी कारंजा चौकापासून रॅली काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आणि 4 महिन्यापासून प्रलंबित असलेले मानधन तत्काळ अदा करण्यात यावे, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय. आज 4 महिने झाले, वारंवार आम्ही मेहकर तहसील, SDO तहसील यांच्याकडे वारंवार चक्र मारत असताना सुद्धा गोरगरीब लोकांचे कागदपत्रांचे कामं होतच नाही आणि अनेक कारणं सांगून त्या फायली फेकून देण्यात येतात आणि अधिकारी वर्ग सर्व या लोकांना व्यवस्थित वागणूक देत नाही, व्यवस्थित त्यांच्या समस्या सॉल्व करत नाही. कलेक्टर साहेबांचे आदेश असल्यानंतर त्या आदेशाचे पालन करत नाही. यानंतर या लोकांनी आक्रोश हा एक तयार केला. त्यानंतर या लोकांना, बरेचशा लोकांना मुलं नाही किंवा कोणाला मुलं वागवत नाही, त्यांच्या अनेक समस्या घेऊन तिथे जातात. पण वारंवार त्यांना सांगितल्या येते की नाही ह्यो कागद आणा, तो आणा, पोरग वागवत नाही त्याचं शपथपत्र करून आणा, बॉन्ड आणा. ज्या अनुषंगानं या कामाची विल्हेवाट लागायला पाहिजे. या 1 आठवड्याचा टाईम दिलेला आहे कलेक्टर साहेबांना. जर 1 आठवड्यात आमचे कामं नाही झाले तर परत आम्ही आंदोलन करण्यात भाग पाडू. संजय गांधी श्रावणबाळ अपंग, त्यात घटस्फोटीत वयोवृद्ध लोक आहेत. आमची मागणी एकच की 8 दिवसात या लोकांचे पगार झालेच पाहिजे. 4 महिन्यापासून पेंटिंग येते कामं सर्व.